जी आपण सुनावणी झाली त्याची आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता नाही. तर चिन्ह धनुष्यबाण, आम्ही हे सर्व निवडणुका आमच्या ज्या आहेत त्या धनुष्यबाण या चिन्हावरच लढणार आहोत. आम्ही भाजपान आम्ही सर्व एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहोत. त्यात कुठेही लोकसभा पण आणि विधानसभा हे दोन्ही एकत्रितपणे लढल्या जातील. आम्हाला त्याची जी आपण सुनावणी झाली त्याची आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता नाही. जर तुम्ही सर्वच मागचा जर सगळा इतिहास जर पाहिला, आम्ही केलेला उठाव, निवडणूक आयोगाकडे आमची झालेली सुनावणी, सुप्रीम कोर्टात गेलेली केस, या सर्व बाबी जर पाहिल्या तर आम्हाला अधिकृत मान्यता पक्ष म्हणून मिळालेली आहे. आम्हाला अधिकृत मान्यता नाव मिळालं, पक्षाचं नाव मिळालं, चिन्ह मिळालेलं आहे. आणि आता जी काही सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये आम्ही आमचे सर्व पुरावे दाखल केलेले आहेत. म्हणून एकीकडे पक्षातून काढलं असं म्हणायचं आणि दुसरीकडे आम्ही तुम्हाला अपात्रतेची कारवाई करतो असे जे काही वादग्रस्त मुद्दे त्या ठिकाणी आलेले आहेत त्याचा निर्णय या मला वाटतं येणाऱ्या 10 तारखेला लागेल. आणि आम्ही शाश्वत आहोत, आम्हाला विश्वास आहे तो निकाल आमच्या बाजूला लागेल. उपसमितीचं चिन्ह धनुष्यबाण, आम्ही हे सर्व निवडणुका आमच्या ज्या आहेत त्या धनुष्यबाण या चिन्हावरच लढणार आहोत. लोकसभा विधानसभा दोन्ही मुख्यमंत्री यांनी भविष्य वर्तवलं म्हणजे होतंय का? आम्ही भाजपान आम्ही सर्व एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहोत. त्यात कुठेही लोकसभा पण आणि विधानसभा हे दोन्ही एकत्रितपणे लढल्या जातील. युती ही भक्कमपणे उभी आहे आणि या युतीचा परिणाम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसून सुद्धा येईल. कुठेही कान नका लावत जाऊ ना. मंत्र्यामध्ये काय चर्चा झाली, मंत्री काय बोलले, तुम्हाला तुम्ही का कान तिकडे हे लावता? तुमच्या पक्षाचं अस्तित्व संपलेलं आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. उभाटा गट असेल किंवा शरद पवार गट असेल, यांना यांच्या पक्षाच्या अस्तित्वापेक्षा इतरांच्या घरामध्ये डोकावणं जास्त इंटरेस्ट आहे. म्हणून हे दिवस आज त्यांना पाहायला मिळत आहे. पूर्वी सुद्धा शिवसेना भाजपा युतीमध्ये वेगवेगळं लढण्याचा इतिहास आहे. जर अशा पद्धतीनं वेगवेगळं लढण्याचं किंवा भाजपा स्वतःच्या बळावर लढली तर आपल्या पक्षाचा स्वतंत्र लढण्याचा काही बी प्लॅन तयार आहे. एक लक्षात घ्या, पूर्वीचे झालेले काही जर घटना असतील तर ती त्याचा पुन्हा पुनरावृत्ती होईल असं समजण्याचं काही कारण नाही. आणि जेव्हा आम्ही उठाव केल्यानंतर माननीय मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, यांच्याशी जे काही संवाद झालेला आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या लेवलवर तो अत्यंत स्पष्टपणे आहे. आणि म्हणून येणारी निवडणूक आम्ही युतीमध्येच लढणार आहोत. जर तरच्या गोष्टी या जर तर त्या वेळोवेळा घेतलेला डिसिजन हे एकनाथ शिंदे साहेब घेतील. सरकार आरक्षणाच्या या आंदोलनाला अत्यंत गांभीर्याने घेत आहे. काही लोकांना वाटत की सरकार आंदोलन कर्त्याच्या बरोबर जाऊन चर्चा करत हे योग्य नाही. परंतु आम्ही सरकार म्हणून आपली भूमिका आंदोलन करतानाही समजून सांगतोय, त्यांच्याशी संवाद साधतोय आणि महाराष्ट्राचं वातावरण कुठं बिघडू नये याची काळजी सुद्धा घेतो. म्हणून एकमेकाशी साधलेला संवाद हा कधीही निगेटिव्ह घेऊ नका. जर सरकार तुमचं आहे, सरकार तुमच्यासाठी आहे तर तुमच्याशी बोलायला आम्हाला कोणत्याही प्रकारची कमीपणा वाटत नाही किंवा आम्ही त्याला कमीपणा वाटून घेत नाही. म्हणून संवादामधून जर प्रश्न सुटत असेल आणि आरक्षणाचा मुद्दा जर मार्गी लागत असेल तर त्यामध्ये काही गैर नाही. कर्नाटकने